नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत DMER चा पेपर. तुम्हाला हा पेपर कशासाठी बघायचा आहे? हा पेपर घेतलाय TCS नावाच्या कंपनीने आणि हा सगळ्यात लेटेस्ट मधला झाला पेपर. याला आपण म्हणूया June 2023 चा झाला पेपर. 15 जूनला झाला पेपर या ठिकाणी आहे 2023 मधला. आता TCS पॅटर्नने तलाठी भरती होणार आहे. तलाठी भरतीला सेम या पद्धतीचे प्रश्न येणार आहे. वनरक्षक भरती TCS घेणार आहे. दारूबंदी पोलीस TCS घेणार आहे. सहकार खात्याची जी परीक्षा होणार आहे ती TCS घेणार आहे. आणि इतरही बऱ्याचशा परीक्षा आहेत ज्यामध्ये झेडपी असू शकते किंवा इतर बरेचसे पेपर TCS आणि IBPS घेणार आहे. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इंग्लिशला नेमके कोणते प्रश्न येतात, आपण मराठीचं लेक्चर घेतलंय ते टाकलंय तुमच्यासाठी. आता इंग्लिशचं घेतोय आणि याच्यानंतर GKचं लेक्चर सुद्धा अपलोड होईल. गणित बुद्धिमत्तेचं अपलोड होईल. तुम्हाला करायचं काय, मी इथे तुम्हाला तुमच्या समोर उत्तरही दाखवणार आहे. उत्तरं तुमच्या समोर आहे, मात्र तुम्हाला टॉपिक्स कोणते आहेत, इंग्लिशच्या कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न येतात, TCS पॅटर्न काय आहेत, ते तुम्हाला आज या पेपरमधून समजून घ्यायचं आहे. ओके, आणि ते समजणार आहे. तुमचे 50 मार्क्स याची दिशा तुम्हाला आज भेटणार आहे इथे इंग्लिशची. तलाठीवाल्यांसाठी स्पेशल, तलाठी आणि वनरक्षक आणि इतर विविध परीक्षा, दारूबंदी वगैरे. बघा प्रश्न कसा येतो, कॉम्प्युटरवर पेपर होणार आहे, ऑनलाइन पेपर होणार आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. तुम्हाला एक सेंटेन्स दिले आणि त्याच्यामध्ये सिनॉनिम तुम्हाला विचारलेला आहे. मोस्ट अप्रोप्रिएट म्हटलेला आहे. लुकिंग ॲट द किड्स स्लीपिंग इन द होमवर्क वॉज द मोस्ट पीसफुल मोमेंट ऑफ हिज लाईफ. सरळ आहे, आमच्या समोर आम्हाला फक्त पीसफुल बघायचं, बस आम्हाला दुसरं काही बघायचंच नाही. होस्टाईल, फिअर, सेरेन, वाईल्ड. पीसफुल म्हणजे काय हो, शांतीपूर्वक म्हणतो आपण त्याला. शांतीसाठी हा शब्द वापरला जातो, याचा सिनॉनिम याला सेरेन असं म्हटलं जातं. सेरेन म्हणजे सुद्धा शांतता. SERN तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. सिनॉनिमवर एक प्रश्नाला 2 मार्क तुमचे पक्के झाले. दुसरा एक टाईप फार महत्वाचा आहे मित्रांनो आणि तो तुम्हाला करायचा आहे. त्याचं नाव आहे प्यारा जंबल. प्रश्न कसा येतो, सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल्ड ऑर्डर. बघा बघा, जंबल्ड मध्ये दिलंय. अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ. तुम्हाला या ठिकाणी जंबलिंग दिलेली आहे, तुम्हाला त्याला अरेंज करायचं आहे. तुम्हाला त्याला अरेंज करायचं आहे, तुम्हाला त्याला योग्य पद्धतीने लावायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सिंगर स्टार्टेड हर परफॉर्मन्स विथ हर बिगेस्ट हिट. सुरुवात होते द सिंगर पासून. बघा बरं का, सी देन सँग सम ऑफ हर न्यूअर सॉंग्स विच वेअर लेस वेल नोन. फॉर द एनकोअर द परफॉर्मन्स परफॉर्म अ सरप्राईज कव्हर ऑफ अ क्लासिक सॉन्ग अँड द क्राऊड वेंट वाईल्ड. त्यानंतर द क्राऊड सँग अलोन अँड द ऍटमॉस्फिअर वॉज इलेक्ट्रिक. आणि पुढे झालं द ऑडियन्स वॉज स्टील एथुजियास्टिक बट द एनर्जी लेवल ड्रॉप अ बिट. मित्रांनो इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतोय मी, ती फॉलो करा, तुमचा प्यारा जंबलवरचा प्रश्न चुकणार नाही. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, 5 5 स्टेटमेंट दिले. याच्या आधी म्हाडा किंवा ITI पेपरमध्ये आपण 4 बघितले होते, म्हणजे याची लेवल वाढली, याची काठिणी पातळी वाढली. पण तुम्हाला एक सोपं टेक्निक मी दिलंय, ते टेक्निक मी दिलंय भाऊ, नाऊन पासून सुरुवात होते मुख्यत्वे. आणि तुम्ही एवढं जरी ऐकलं नाऊन पासून सुरुवात होती तर तुमच्या लक्षात येईल की ते नाऊन काय आहे. बघा द सिंगर बद्दल बोललेलं आहे, द ऑडियन्स बद्दल बोललेलं आहे, जर क्राऊड बद्दल बोललेलं आहे. सी मध्ये तर हे काय, सी मध्ये हे इथे सी म्हणजे प्रोनाऊन आहे, याच्यावरून सुरुवात होणारच नाही तुम्हाला माहिती. फॉर द एनकोअर इथूनही सुरुवात होणार नाहीये. मग तुम्ही म्हणाल नाऊन तर 3 ठिकाणी आहे. बघा सुरुवात इथे सिंगर बद्दल बोलले जाते. द सिंगर स्टार्टेड हर परफॉर्मन्स. स्टार्टिंग कुठे होते हो, स्टार्टेड वाला हा शब्द आहे बघा इथे, म्हणजे ये स्टार्ट करणार आहे तुमचं, तुम्हाला माहिती. पण ये वाले तर 3 प्यारे. मग ये डी की ये ई. ई मध्ये द ऑडियन्स दिलंय, डी मध्ये द क्राऊड दिलंय. बघा आधी सिंगर दिलंय. थोडस आता अर्थ तुम्हाला वाक्याचे तोडके मोडके अर्थ कळाले पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं. द सिंगर स्टार्टेड हर परफॉर्मन्स विथ हर बिगेस्ट हिट. त्याच्यानंतर दिलंय द क्राऊड सँग अलोन अँड द ऍटमॉस्फिअर व्हेरी इलेक्ट्रिक. त्याच्यानंतरचं विधान येतं द क्राऊड वालं. नंतर सी देन सँग सम ऑफ हर न्यूअर सॉन्ग न्यूअर सॉन्ग वगैरे ते येतंय. मित्रांनो 2 नंबरचं उत्तर येते. तुम्हाला थोडी ऑप्शन बघायचे, ऑप्शन नुसार काटाकाटी करायची. ते टेक्निक आहे, तुम्हाला सगळे वाचता आले पाहिजे किंवा सगळे म्हणजे सगळ्या शब्दांचे अर्थ समजून घ्यावे लागेल असं अजिबात नाहीये. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्युशन. बघा बरं का, वन वर्ड सबस्टिट्युशन. वन हू इज इनकॅपेबल ऑफ एरर. वन हू इज इनकॅपेबल ऑफ एरर काय म्हणणार तुम्हाला, इन इरॅडिकेबल, इन ट्यूटिव, त्याच्यानंतर इन इव्हिटेबल, त्याच्यानंतर इन फॅलिबल. बघा बरं का, वन हू इज कॅपेबल ऑफ इनकॅपेबल ऑफ एरर.
म्हणजे अचूक आहे एकदम. याच्याकडे म्हणजे काही शक्यताच नाही की हे चुकेल म्हणून. त्या अचूकतेसाठी शब्द इनफॅलिबल. मित्रांनो वन वर्ड वर एक प्रश्न आला, हे लक्षात येते तुमच्या. प्यारा जिम्बल वर एक आला, ओके वन वर्ड वर आला. त्याच्यानंतर पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड. वन वर्ड वर दुसरा प्रश्न आहे रे बाप. म्हणजे चार मार्क्स इथे पक्के होत आहेत. तुम्हाला फक्त कल समजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथे शिकवण्यासाठी आलो नाहीये. तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास काय करायचा त्याची दिशा देण्यासाठी मी आलोय. कारण जून 2023 सगळ्यात लेटेस्ट मधला पेपर हा आपल्या हातात आहे आज. आणि याच्यापुढे जे जे TCS घेणारे पेपर ते सगळे मी घेईल. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 6 लाख सबस्क्रायबर झाले तुमच्यामुळे. तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी खूप सपोर्ट केला आहे. अजूनही जे नवीन मित्र आहेत त्यांनी आपल्या मित्रांपर्यंत हे चॅनल पोहोचवा. आणि अभ्यास कट्टा नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे तेही डाऊनलोड करून घ्या. कारण की ज्यांना या सगळ्या PDF पाहिजे आहेत, लाईव्ह सेशन पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी अभ्यास कट्टा नावाचं ऍप आहे. वर वर बघा, द स्टडी ऑफ लँग्वेजेस. लँग्वेजच्या स्टडीला आम्ही काय, हा शब्द सोपा आहे बरं का. म्हणजे वन वर्ड फार अवघड आहे असं मी म्हणत नाही. मी त्याच्या काठिण्य पातळीवर बोलतोय. तुम्हाला याचं अनालिसिस करायचं का? अरे प्रश्न कसे येत आहेत? प्रश्न पुस्तकातून येत आहेत. द स्टडी ऑफ लँग्वेजेस याला तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या इंग्रजीचं. जिथे शब्दसंग्रह त्या प्रत्येक पुस्तकात हा शब्द दिला आहे तुम्हाला. मग त्याला एपिस्टेमॉलॉजी, लिंग्विस्टिक, लिंग्विस्टिक फेनोमेनॉलॉजी, फिलॉलॉजी, काय भाषेच्या अभ्यासाला आम्ही लिंग्विस्टिक असं म्हणतो आहे. पुढे आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीच्या पद्धतीने लिहिलेला शब्द. ज्युडिशियस, रिपिटेशन, रिसीव, मिशिवस. मग ज्युडिशियस बरोबर आहे का? JUDICIOUS बरोबर आहे. रिपिटेशन REPETITION येस. रिसीव RECEIV. मिशिवस मध्ये थोडासा घोळ केलाय. काय केलाय हो? MIS पर्यंत तर बरोबर आहे. मिस CHही बरोबर आहे. पण याच्यानंतर इथे आय पाहिजे, आय पाहिजे, आयच्या नंतर ई पाहिजे. हे जे ई आहे का, तुम्ही लक्षात घेऊ का, हे ई आय वाले का इथे जास्त पसरलं जातं. बघा रिशो मध्ये बरोबर ई आय, पण इथे ना आय ई पाहिजे होतं. पुढे म्हणते बरोबर आहे VOUS. इथे सुद्धा OU मध्ये सुद्धा घोळ करतात. तुम्हाला जे स्पेलिंग आहे ना, स्पेलिंग मिसस्पेल्ड. मी मिसस्पेल्ड वर काही लेक्चर्स घेतलेले, अजून काही लाईव्ह आपले होणार आहे याच्यावर. मिसस्पेल्ड वर तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावर काम करा तुम्ही. पुढे जातोय मी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन बी सबस्टिट्यूट ऑफ द अंडरलाईन सेगमेंट इन द गिव्हन सेंटेन्स. पुन्हा एकदा, पण इथे जरा वेगळं आहे. इथे थोडस तुम्हाला म्हणजे वन वर्ड नाहीये, वेगळं आहे. तुम्हाला थोडस ग्रामर कडे लक्ष द्यावं लागेल. द लेडी टू हू आय स्पीक आय स्पोक दिस मॉर्निंग वॉज माय फ्रेंड्स ग्रँड मदर. द लेडी जिच्याबद्दल, जिला आपण आज सकाळी बोललो जिच्याशी, ती माझ्या मित्राची ग्रँडमदर आहे. मग इथे हू आय स्पोक जे म्हटलंय ते बरोबर आहे का? तुम्हाला हे बरोबर आहे का? काही इथे काही सबस्टिट्यूट वर्ड येतो दुसरा. हू आय स्पोक, हू स्पोक विथ आय, ही वाक्यरचना बरोबर आहे का? नाही. टू हुम पाहिजे, टू हुम. आपण जिला बोललो, जिला जिच्या सी, असा तो शब्द आहे. टू हुम आय स्पोक, हू नाहीये, हू चुकला. टू हुम म्हणजे बघा, हू वापरायचा, हुम वापरायचा, हूज वापरायचा, वेअर वापरायचा, ती तू वापर तुम्हाला विचारला गेलाय. युझ्याग विचारला गेलाय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. पुन्हा बघा, पुन्हा बघा, हे मेनी वगैरे तुम्ही या ठिकाणी थोडेसे प्रीपोजिशन्स कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. प्रीपोजिशन्स कडे लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला प्रोनाऊन्स कडे लक्ष द्यावं लागेल. या ठिकाणी तुम्ही बघतायत की सिन्स वी लास्ट मेट, मग इथे काय येणार, योग्य वाक्यरचना काय आहे. मेनी इयर्स हॅव पास अवे, मेनी इयर्स हॅव पास्ट ऑन, मेनी इयर्स हॅव पास. हा जो सिन्स आलाय का, सिन्स, याच्यावरून तुम्हाला इथे ना वाक्याचा काळ थोडस टेन्सचा भाग आहे. टेन्स कोणता टेन्स वापरायचा, म्हणजे हॅव पास वापरायचा, फक्त हॅव वापरायचा, फक्त हॅव वापरायचा की हॅव पास वापरायचा. बघा प्रेझेंट परफेक्ट म्हणतो आपण काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे त्याचं हे उदाहरण आहे, मेनी इयर्स हॅव पास. पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल इन द ब्लँक. When I enter the house, everything dashed at 6 and 7. तुमचा विषय काय माहिती का, हे सब्जेक्ट होब अग्रीमेंट वर हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल की हा प्रश्न आला कुठून? यस, इथे हा सुद्धा एक नवीन टॉपिक असेल बऱ्याच जणांसाठी. मी घेतोय याच्यावर, मी लाईव्ह घेणार आहे आणि काही घेतले तुम्हाला आपल्या अभ्यासकट्ट्या ऍपवर तलाठीच्या विजयश्री बॅचमध्ये या सब्जेक्ट होब अग्रीमेंट वरचं लेक्चर टाकलंय. तुम्हाला वन विभागाच्या बॅचमध्ये आहे, झडपी, सरळ, सेवा सगळ्या बॅचेसमध्ये. आय एंटर्ड, इथे जे ना, इथे साधा भूतकाळ आहे, सिम्पल पास्ट नाही, सिम्पल
परफेक्ट पास्ट परफेक्ट इथे एंटर्ड वेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग एडियस टू सिक्सेस अँड सेवन हा इथे वाज आहे इथे परफेक्ट आहे ना इथे सिंपल आहे दोन्ही पास्टच आहे जेव्हा आम्ही त्या घरात एंट्री केली होती ना म्हणजे आम्ही पोहोचलो होतो आम्ही परफेक्ट झालंय तेव्हा इथे एव्हरीथिंग सिक्सेस अँड सेवन होतं म्हणजे सगळं विस्कळीत होतं हे ऍट सिक्सेस अँड सेवन आम्ही बघितले इडियम्स अँड फ्रेजेस मध्ये वाज या ठिकाणी आला पाहिजे पुढे जातोय मी बघा पुन्हा प्यारा जम्बल म्हणजे मित्रांनो एकाच पेपरमध्ये तलाठी भरती वाल्या मित्रांनो नीट लक्ष द्या रे बाबा तुम्हाला याच्यावर काम करायचंय तुम्ही म्हटले मला जे येतं तेच मी करतो नाही नाही जे नवीन आहे ते मी करतो जे परीक्षेला येतं का ते मला करायचं मला जे येतं ते नाही करायचं मला एक्झामला काय येतं ते करायचं आणि मित्रांनो एक्झामला प्यारा जम्बलवर दोन प्रश्न आले चार मार्क आहे रे बाबा प्यारा जम्बलला आणि मला माहिती खूप सारे जण इथे चुकणार आहे मी जे ट्रिक दिले का ते ट्रिक इथे काम येतं सेम 100% काम येतं काय मी तुम्हाला सांगितलं की भाऊ पहिले नाऊनकडे लक्ष द्या नाऊन बघा बघा तुम्ही म्हणाल पहिल्यामध्ये काय इट फाउंड नाही इट प्रोनाऊन पासून सुरुवात आहे द नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड नाबार्ड नाऊन आहे इथे नाऊन आहे बरं का डी मध्ये क्यू मध्ये अ रिव्ह्यू बाय द आरबीआय नाही इथे अ रिव्ह्यू नाही इट मेड नाही म्हणजे क्यू पासून सुरुवात झाली पाहिजे बघा क्यू पासून सुरुवात फक्त एका ठिकाणी नामापासून सुरुवात आहे तरी तुम्ही याला क्रॉस व्हेरीफाय करू शकता तुम्ही बघू शकता की वाक्याचा अर्थ काय निघतोय नाबार्ड प्रोव्हाइडेड क्रेडिट ओनली अग्री बिझनेस नॉट ऍग्रिकल्चरिस्ट इट मेड इनडायरेक्ट लोन्स टू डीलर्स अँड सेलर्स ऑफ फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स अँड ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट अंडरटेकिंग वर्क फॉर फार्मर दोन नंबरच त्याच्यानंतर रिव्ह्यू बाय आरबीआय द आरबीआय इंटरनल वर्किंग ग्रुप इन 2019 फाउंड व्हेरियस इनकन्सिस्टन्सीज आणि शेवटी दिलंय इट फाउंड दॅट इन सम स्टेट्स क्रेडिट डिसबर्सल टू द फार्म सेक्टर वॉज हायर दॅन देअर ऍग्रिकल्चरल ग्रॉस डोमेस्टिक प्रोजेक्ट म्हणजे हे तुमचं कन्क्लुजन दिलंय ते शेवटच्या पी मध्ये म्हणजे ते सुद्धा तुम्हाला बघायचं एक जनरल स्टेटमेंट कोणतं आहे ते बघायचं ते एक नंबरला येण्याची शक्यता जास्त आहे अँटोनिमवर प्रश्न आहे अँटोनिम विरुद्धार्थी सोलिटरी सॉलिटरी म्हणतो आपण म्हणजे एकटा असं म्हणतो आपण लोनली वगैरे त्यासाठी तसं शब्द आहे निग्लेक्टेड वेलकम अ कंपनी क्राउडेड सोलिटरीचा विरुद्धार्थी येतो अ कंपनी ए डबल सी ओ एम पी एन आय यू डी अ कंपनी पुढे आय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम बघा बरं का अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स नाही दँड हिज वाईफ आर ओव्हरले एक्झुबरंट न्यू पॅरेंट्स हू लाईक टू फोटोग्राफ एव्हरी सिंगल थिंग दॅट देअर चाइल्ड डज एक्झुबरंट हा शब्द आहे आणि याचा अँटोनिम तुम्हाला ओळखायचा एरोगंट गॉच ग्लुमी आणि ऑकवर्ड आता इथे एक्झुबरंट म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला अर्थ माहित पाहिजे तरच जमतंय एक्झुबरंट म्हणजे ना त्याला आम्ही काय म्हणतो माहिती 11 नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही विपुल म्हणतो विपुल खूप जास्त प्रमाणात विपुल हा शब्द आहे त्यासाठी मग त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो ग्लुमी ग्लुमी हा शब्द याला विरुद्धार्थी आहे पुढे जातोय मी बघा वन वर्ड वर पुन्हा एक प्रश्न आहे म्हणजे वन वर्ड वर हा दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसतोय आपला वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली एखादा स्वतःबद्दल जास्त बोलत नाहीये मोकळेपणाने बोलत नाही त्याला आम्ही काय म्हणतो आम्ही मराठीमध्ये ना अंतर्मुखी म्हणतो आपण मराठी एका ठिकाणी घेतला होता हा प्रश्न आलाय तो अंतर्मुख बहिर्मुख मग त्याला इंट्रोवर्ट एम्बीवर्ट एक्स्ट्रोवर्ट परवर्ट एक्स्ट्रोवर्ट म्हणजे बहिर्मुखी इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुखी बरोबर का 12 उत्तर एक आलं पाहिजे पुढे सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन आय वुड नेव्हर डिमॅनाइज पीपल कमिंग टू धिस कंट्री इन परस्यूट ऑफ अ बेटर लाईफ डिमॅनाइज हा शब्द आलाय आणि तुम्हाला त्याचं करेक्ट स्पेलिंग बघायचंय डिमॅनाइज बरोबर आहे का डिमॅनाइज 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 म्हणजे काय आधी शब्दाचा अर्थ आम्ही त्याला राक्षसी म्हणतो बघा एखादा वाईट सवयीचा माणूस असेल ना त्याला आपण राक्षसी पीपल म्हणतो ते ना डेमॉन डेमॉन हा शब्द डेमॉन म्हणजे राक्षस मी ऐकलंय ना त्याच्यापासून म्हणतो हा डेमोनाइज डीई एम ओ एम ओ आला पाहिजे एन आय एस सी डीई एम ओ एन आय एस सी डेमोनाइज म्हणतोय आपण त्याला पुढे जातोय आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट नाउन टू फिल इन द ब्लँक लिटल पिकू ऑलवेज फील्स हॅपी टू सी अ डायडॅश ऑफ इलेफंट्स इन द झू बघा बरं का नेक्स्ट हर्ड सीवर हर्ड तुम्हाला हा कलेक्टिव्ह नाऊनवरचा प्रश्न तुम्हाला हा प्रश्न आला कुठून कलेक्टिव्ह नाऊन म्हणतो मी याला म्हणजे नाऊनवर आहे ना आपण मराठीमध्येही प्रश्न बघितला याचा मराठीचा पेपर बघितला ना आपण इथे सुद्धा नामावर प्रश्न आला होता कलेक्टिव्हवर आणि इथे सुद्धा कलेक्टिव्हवर येतोय म्हणजे तिथे समुदायवाचक नाम विचारलं तिथे जो इलेफंटचं हे आहे ना ग्रुप समूह त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही हर्ड म्हणतो हर्ड ऑफ इलेफंट्स
म्हणजे तुम्हाला करून ठेवायचे कशाच्या ग्रुपला काय म्हणतात आणि मी त्याच्यावर एक लाईव्ह घेतो. मला याच्यातून मला कळतंय मला काय शिकवायचं तुम्हाला. तुम्हाला काय येणार तलाठी भरतीला वनरक्षकला ते इथे कळतंय. आणि जो या दिशेने जाईल तोच जिंकणार आहे. काही ते काय म्हणतात त्याला फापट पसारा वाचत बसला. फापट पसारा काहीच अर्थ नाहीये. स्मार्ट करावं लागेल. व्हॉट अ ब्युटिफुल सरप्राईज. औच ऊ अलास वाव. बघा म्हणजे चांगलं आहे काहीतरी ना. चांगलं आहे ब्युटिफुल आहे चांगलं आहे ते वाव म्हणणार आहे. वाव व्हॉट अ ब्युटिफुल सरप्राईज. वाव म्हणतो आपण जरा पुढे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूट. बघा वन वर्ड वर आणखी एक प्रश्न रे बाप. वन वर्ड मित्रांनो माझ्या मध्ये तुम्ही ना वन वर्डचे तुमचे 6 मार्क्स पक्के होत आहेत तिथे. आणि माझी जबाबदारी वाढली तुम्हाला जास्तीत जास्त वन वर्ड तुमचे पाठ करून घेणे शिकवणे. आणि मी शिकवणार ते. मी तुम्हाला ती शिकवणार सगळी. तुम्हाला आपले ज्या फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत त्याच्यामध्ये मी लाईव्ह घेणार ते. तर मला कळायला लागलं की हे मला वाटलं नव्हतं. मला वाटलं तर एक एक येतं पण इथे बघा ना. ही हाऊस वेअर अँड एस्किमो एस्किमो लाईव्ह. इथे एस्किमो नावाची जी जमात राहते त्या घरांना काय म्हणतो. मिंट ग्रू युग्लू हॅमलेट त्याला युग्लू म्हणतो आपण. खरं म्हणजे भूगोलामध्ये अभ्यासलेला आहे. इथे काय मला जी केचा प्रश्न. जे जे मित्र हे हा व्हिडिओ बघतायत त्यांना तलाठीच्या विजयश्री बॅचला जॉईन होता येईल. आपले 6 लाख सबस्क्रायबर्स झालेले आहेत. त्या निमित्ताने तुम्हाला स्पेशल डिस्काउंट ऑफर आणली आहे सगळ्या बॅचेसवर. तलाठीची विजयश्री बॅच तुम्ही जॉईन करायची. या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे. सगळा सिलेबस कव्हर करून घेतो आणि प्रॉपर वे ने प्रॉपर वे. याच्यामध्ये 26 टेस्ट भेटतील. लाईव्ह सेशन भेटेल. नोट्स भेटेल. नवीन पॅटर्न टोटल फॉलो करणार आहे आपण. पशु संवर्धनचा स्पेशल कोर्स आहे. पोलीस भरतीची स्पेशल बॅच आहे. दारूबंदी पोलीसचा या ठिकाणी संपूर्ण कोर्स आहे. त्याच्यानंतर ग्रामसेवक भरतीचा कोर्स आहे. सरळ सेवेचा कोर्स आहे. झडपीचा कोर्स आहे. वन विभागाचा या ठिकाणी कोर्स आहे. कंबाईनचा कोर्स. राज्यसेवेचा कोर्स. सगळे कोर्सेस या ठिकाणी आहेत. अभ्यास करता या ऍपवर. या ठिकाणी कोर्सेस आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं TCS पॅटर्न आपण फॉलो करतोय. टोटली ऍप डाऊनलोड करा आणि लगेच आज आणि उद्या 2 दिवसात तुम्ही जॉईन होऊन जा. तुम्हाला खूप फायदा या ठिकाणी होणार आहे. प्रॉपर वेने तुम्ही जाणार आहात. पुढे जाऊया. बघा सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीची स्पेलिंग तुम्हाला विचारली होती. डेक्स्टरस त्याच्यानंतर बेनेव्हॉलेन्स त्याच्यानंतर सर्क्युटस आणि पियाडेट्रिक आपण त्याला म्हणतो. पियाडेट्रिक ओके. आता या ठिकाणी चुकीची स्पेलिंग कोणती आहे. डेक्टरस आपण हा शब्द वापरत असतो. बघा म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एखादा निपुण आहे तरबेज आहे त्याच्यासाठी हा शब्द असतो. इथे स्पेलिंग काय असते माहिती. DEX डेक्स्टर PROUS डेक्स्ट्रस म्हणतोय आपण त्याला. PO नाही TE आला पाहिजे या ठिकाणी. 17 उत्तर 1 इथे लक्षात घ्यायचं आहे. पुढे जातोय आपण. आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट हॅज बीन पंक्च्युएटेड करेक्टली. बघा विरामचिन्हावरचा प्रश्न आहे भाऊ. पंक्च्युएटेड करेक्टली हा जरा नवीन टाईप या लक्षात घ्या. हा आपला अजून शिकवायचा बाकी आहे आणि मी हा शिकवणार. कारण की पंक्च्युएशन मार्कवर जो तुम्हाला प्रश्न येतोय तर माझं कर्तव्य ते तुम्हाला शिकवणं. आणि याच्यावर लाईव्ह सेशन घेईल मी. 1-2 सेशन घेईल. बघा तुम्हाला या ठिकाणी दिलं होतं. मारियम इज ट्राईंग टू कम्प्लीट हर असाइनमेंट हर फ्रेंड सेड. त्याचा मित्र म्हणतोय. आणि हे जे बोलले गेलंय ना हे डबल इन्वर्टेड मध्ये आलं पाहिजे. इथे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर काय. डबल इन्वर्टेड क्वामामध्ये आलंय हे जे त्याच्या तोंडचं विधान आहे घातली आणि त्याच्यानंतर एक क्वाम दिलाय खाली. बस ते वाक्य बरोबर सरळ आहे आणि मी तुम्हाला ती शिकवणार आहे. पंक्च्युएटेड मार्क्स जे आहे पंक्च्युएशन मार्क्स त्याबद्दल आपण घेऊया. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम. होस्टाईल शब्द आहे. सोपा आहे आलेला आहे. तुम्ही म्हणाल प्रश्न रिपीट होतात का. तर यस होतात. जसेच्या तसे होतात. होस्टाईल आहे याच्या अनेक परीक्षांना आला प्रश्न. होस्टाईल म्हणजे काय. होस्टाईल म्हणजे एखाद्याला आपण विरोधी म्हणतो. एखाद्याला शत्रुत्व असं म्हणतो आपण त्याला. मग त्याच्या विरोधार्थी काय. ट्रूथफुल फ्रेंडली कोवर्ट इनिमिकल. होस्टाईल म्हणजे शत्रुत्व आणि मग फ्रेंडली म्हणजे मित्रत्व. ओके 19-2 या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे आपण जातोय. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अँटोनिम. पुन्हा एकदा अँटोनिम. हर लेटेस्ट प्ले हॅज बीन वाईडली बाय क्रिटिक्स सेन्सर्ड म्हटलेलं आहे. सेन्सर्ड सेन्सर बोर्ड माहिती तुम्हाला. कोणताही चित्रपट असेल कोणताही मूवी असेल तर त्याला सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी त्याच्यावर हे करतं त्याला परमिशन देतं. थोडक्यात त्याच्यामध्ये काय आहे का. दोष शोधण्याचं काम करतं. त्याच्यावर टीका करतं थोडक्यात. सेन्सर म्हणजे टीकात्मक. मग त्याचं इनकर्ड अक्लेम कंट्रोल एक्वायर्ड. बघा अँटोनिम विचारला मित्रांनो. अक्लेमचा अर्थ काय माहिती. प्रशंसा करणे. प्रशंसा आणि तो प्रशंसा म्हणजे मग ते तेच. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सेन्सरचा.
पुढे जातोय मी सिलेक्ट द मिसपेल्ड. बघा बरं का, मिसपेल्ड वर आणखी एकदा आपण जातोय. म्हणजे दोन प्रश्न आले रे बाप, दोन दुनी बे दुनी चार लिहिला आणि शिकलोय आपण. आता आपल्याला कामाला येते ते बे क बे बे दुनी चार मिसपेल्ड. तुम्हाला टॉपिक्स कळतात ना इंग्लिशचे काय करायचे तुम्हाला? डोळे उघडा रे बाबा, तलाठी भरती किती जणांना द्यायची? वनरक्षक भरती. तुम्हाला मी बिन कामाचं माझ्याकडे वेळ नाही रे बाबा. हे का सांगतोय? कारण हे योग्य दिशा दाखवणार तुम्हाला. एंटरप्रिन्युअर, त्याच्यानंतर मॅन्युअर, मिस डेमिन्युअर, त्याच्यानंतर एंडिअर. बघा शब्द स्पेलिंगच सोपं नाहीये, कार्यक्रम जरा अवघड आहे, गंडवणार आहे तुम्हाला बऱ्याच जणांना. अवघड अवघड शब्द विचारले, हे सगळे शब्द आहे ना, त्यातले बरेचसे तर तुम्ही हे शब्द पाहिलेले नसणार याच्या आधी. असे शब्द विचारले, लेव्हल लेव्हल वाढवावं लागेल. मग एंटरप्रिन्युअर मध्ये काय चुकलं? एंटर तर एंटर मध्येच चूक झाली, एंटर मध्ये चूक झाली, प्रिन्युअर मध्ये काही नाही, तिथेही चूक होते, दोन्हीकडे होते. बघा एंटरप्रिन्युअर कसा लिहायचं तुम्हाला? एंटर मध्ये ना ई एन टी आर असा लिहायचं, इथे इथे त्यांनी तो उघड केला. प्रिन्युअर मध्ये सुद्धा पी आर ई झाला, एन झाला, ई यू आर आला पाहिजे. इथे सुद्धा ई यू मध्ये घोळ झाला आणि इथे एंटर मध्ये घोळ झाला. शब्द बघा बरं का, योग्य शब्द येतोय तुम्हाला मी, आणि थोडस लक्ष द्या. आणि इथे जे ऑप्शन मध्ये शब्द आले का, हे सुद्धा थोडेसे नीट लिहून काढा एकदा. ते काम आहे आपलं, ऑप्शनवर अभ्यास करा. तुम्ही प्रगल्भ होता, तुम्ही प्रॉपर वे तुम्हाला शोधला जातो त्या ठिकाणी तुमचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. बघा बरं का, मोस्ट अप्रोप्रिएट. इन नो टाइम द बॉय डिस्प्ले अ ड्रॅमॅटिकली इम्प्रूव्हमेंट परफॉर्मन्स इन हिज स्टडीज. अ ड्रॅमॅटिकली इम्प्रूव्हमेंट, याच्यात काय, याच्यात काही बदल आहे का? ड्रॅमॅटिकली म्हटले तुम्हाला. अँड ड्रामा इम्प्रूव्हमेंट, अ ड्रॅमॅटाइज इम्प्रूव्हमेंट. द बघा, ड्रामाच्या आधी अँड येईल का? येणारच नाही. डचा उच्चार अँडचा विशेष नाही. अ येईल का? मग अ ड्रॅमॅटाइज येईल का? ड्रॅमॅटिकली येईल. इम्प्रूव्हमेंट येईल का? इम्प्रूव्ह येईल. ड्रॅमॅटाइज नाही येत. ड्रॅमॅटिकली बरोबर आहे, अ बरोबर आहे, ड्रॅमॅटिकली बरोबर आहे, अ बरोबर आहे. इम्प्रूव्हमेंट नाही, इम्प्रूव्ह. अ ड्रॅमॅटिकली इम्प्रूव्ह म्हणतो आपण त्याला. 22 उत्तर 4 आलं पाहिजे. पुढे जातोय आपण, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द सी डॅट हॅज कम बाय द टाइम द सन रोज. द सी वॉज बिकम, बिकम्स, विल बिकम, हॅड बिकम. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सरळ आहे, हॅड बिकम कम बाय द टाइम द सन रोज. हॅड बिकम आला पाहिजे. बघा बरं का, म्हणजे टेन्स वरचा प्रश्न. तुम्ही मला टॉपिक सांगा आम्हाला, आम्हाला तो वाचायचा. येस, मी सांगतोय तुम्हाला टेन्स वरचा प्रश्न. पुढे जातोय मी. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज वन वर्ड, वन वर्ड, वन वर्ड, वन वर्ड. इथे जाण्याचं लक्षात आलं, भाऊ वन वर्ड काय भानगडी, याच्यामध्ये काय पॉवर ही कळाली तुम्हाला? याची पॉवर कळाली वन वर्डची? काय वर्ड पॉवर म्हणत असतो आपण भाऊ, हे वन वर्डची पॉवर ही. 100th anniversary of important event. हा, हे वन वर्ड वाले शब्द सोपे बरं का, तुलनात्मक म्हणतो मी. जे मिसपेल्डचे ना, त्याच्या तुलनेत हे सोपे. हे जर केले तुम्ही, तुमचे मार्क पक्के. डिकेड, अॅनिव्हर्सरी, जुबली, सेंटेनरी, शतक महोत्सव म्हणतो आपण त्याला. सेंटेनरी असा शब्द आहे त्याला, 100 वर्षासाठी. 100, 10 साठी डिकेड आहे, अॅनिव्हर्सरी आपण बघतोय इथे एका वर्षासाठी वगैरे असं आपण बघतोय त्याला. जुबली हा शब्द वेगळा आहे, सेंटेनरी शब्द महत्वाचा आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट हॅज बीन पंक्चुअर. बाप रे, गेलं रे बाप. ज्याने पंक्च्युएशन मार्क्सचा अभ्यास केला त्याचे 4 मार्क्स आहेत. ज्याला नाही आहेत त्याचे गेले. डी एम ई आर. आय वॉज इन माय ऑफिस ऑल डे, यू कुड हॅव कम टू सी मी ऍट इन टाइम. तो काय म्हणतोय? आय वॉज इन माय ऑफिस ऑल डे. तो जे बोलतोय का, ते डबल इन्व्हर्टर मध्ये आलं, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आलं पाहिजे. हा इथे आय वॉज इन माय ऑफिस ऑल डे, ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येतोय, पुढे कॉमा येतोय आणि पुढे सरळ. म्हणजे तुम्हाला एकाच पंक्च्युएशन मार्कवर दोन प्रश्न, डबल इन्व्हर्टेड कॉमा. इथे वाक्य बोललेलं तोंडचं जसंच तसं डायरेक्ट स्पीच इथे येतोय, त्याच्या पुढे हा लहानसा खाली कॉमा दिला जातो. याच्यावरच दोनही प्रश्न तुम्ही बघितले ना, ज्याने पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर बघितलं त्याला कळालं काय करायचं ते. आता मी जास्त सांगत नाही, पण याच्यावर एक लेक्चर घेणं, दोन लेक्चर घेणं माझी जबाबदारी आहे. ते मी तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये घेईन. बॅचमध्ये लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात ते लेक्चर्स होतील. लेटेस्ट, सगळ्यात लेटेस्ट प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. आणि तुम्हाला हे आवडत असतील, पुढे आपलं जीकेचं हे आहे, जीकेचे 25 प्रश्न मी घेऊन येणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला टाकेल लेक्चर. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल ना, नक्की मला लाईक करा, या ठिकाणी शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
आणि रेकॉर्डेड घेतोय मी कारण की वेळ वाचतोय. ओके, वेळ वाचतो आहे. मी थोडस आउट ऑफ आहे मित्रांनो, मी लाईव्ह घेऊ शकत नाही, स्टुडिओ मध्ये नाहीये, पण मला तुमची चिंता आहे. मी तुमच्यासाठी कटिबद्ध आहे. मी तुम्हाला आजही रेकॉर्डेड स्वरूपात एका दिवसात तीन तीन रेकॉर्ड करून तुमच्या बॅच मध्ये लेक्चर ऍड करतोय. म्हणजे तुम्ही जे माझ्यावर विश्वास टाकलाय ना, तो मी नक्कीच त्याला पात्र ठरण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. थँक्यू.